Hi friends, I am Sikandar Mujawar. Welcome to our next video of SSC Board Question Bank for Standard 10th Subject English. या ठिकाणी दोन सूचना आपल्याला दिलेल्या त्या व्यवस्थित पहा की फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच आणि सदर प्रश्न संचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यायची. ओके, इन लास्ट वीडियो वी ऑलरेडी सीन क्वेश्चन नंबर 3 सेट 1. इन दिस वीडियो वी आर गोइंग टू सी इंग्लिश एक्टिविटी सेट 2 फॉर सेक्शन नंबर 3 पोएट्री. दिस फॉर 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 3A इज फॉर पोएट्री फॉर कॉम्प्रिहेंशन. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3A मधील जो सेट 1 आहे तो मागची व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेला होता. या व्हिडिओ मध्ये आपण सेट 2 हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. क्वेश्चन नंबर 3A मध्ये एक कवितातील काही भाग स्टांजा दिला जाईल आणि त्यावर आधारित तीन प्रश्न असतील. A1 सिंपल फॅक्च्युअल, A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आणि A3 अंडरस्टँड द जिस्ट ऑफ द पोएम और राइमिंग वर्ड्स और आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. तर पाहूयात आपण या ठिकाणी. A1 प्रश्न आहे, मॅच द फॉलोइंग. इट इज फॉर 2 मार्क्स. दोन कॉलम दिले आहेत, कॉलम A आणि कॉलम B. या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर या ठिकाणी वाक्य A ग्रुप मध्ये पहा. द पोएट स्टॉप टू बाय. द लॅड हु वॉज सेलिंग स्वीट्स. द पोएट सेज द वर्ल्ड इज माइंड बिकॉज. अँड लास्ट वन, द पोएट टॉक टू लॅड हु वॉज सेलिंग स्वीट्स सीन. मित्रांनो, ज्या वेळेस मॅच द फॉलोइंग हा प्रश्न असेल, मग तो कोणत्याही विषया संदर्भात असो, काय करायचं आपल्याला? तर पहिल्यांदा जे सोपं आहे, जे आपल्याला येतंय, ज्याचं उत्तर माहीत आहे, ते उत्तर पहिल्यांदा लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण ह्याचं उत्तर लिहिणार कसं? तर बऱ्याच मुलांना सवय आहे की अशा प्रकारे लाईन मारायची किंवा त्या ठिकाणी कंसामध्ये जो ऑप्शन नंबर आहे तो लिहायचा. असं करायचं नाही. आपल्याला सहज साध्या पद्धतीने या पद्धतीने उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आता बघा, आपल्याला ह्याच्यामधील पहिला जो प्रश्न आहे तेच माहीत आहे. काय द पोएट स्टॉप टू बाय, त्याचं उत्तर आपल्याला सहज सापडतं की बाबा जो कवी किंवा कवित्री आहे ती त्या ठिकाणी थांबली कशासाठी? टू बाय. काय खरेदी करायला? तर मग या ठिकाणी आपल्याला लगेच उत्तर गावतंय की सम स्वीट्स. या पद्धतीनं जोड्या लावायचा प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. बघा उत्तर आपण पाहूयात. फर्स्ट वन, द पोएट स्टॉप टू बाय सम स्वीट्स. नंबर 2, द लॅड हु वॉज सेलिंग स्वीट्स वॉज व्हेरी थँकफुल टू स्पीकर. थर्ड वन, द पोएट सेज द वर्ल्ड इज माइंड बिकॉज ही कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड गिफ्ट्स. अँड लास्ट वन, द पोएट टॉक टू लॅड हु वॉज सेलिंग स्वीट्स सीम calm and blind. So in this way, these are the correct answer of this question number A1. तर या पद्धतीनं A1 ची ही उत्तर आपण पाहिलेली आहेत. या पद्धतीनं समोर डॅश करून उत्तर लिहिलं तर त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी राहत आहे. ओके, नाव लेट अस सी क्वेश्चन नंबर A2. आता या ठिकाणी A2 मधील आपल्याला प्रश्न दिला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम. तर इथं मी वेब डायग्राम काढलेला नाही, परंतु तुम्हाला ज्या पद्धतीनं परीक्षेमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये वेब डायग्राम दिलेली असेल त्या पद्धतीनं वेब डायग्राम काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, द यंग गर्ल ऑन द बस डॅश डॅश, अशा प्रकारे चार तुम्हाला त्या ठिकाणी उपप्रश्न दिलेले आहेत. द यंग गर्ल ऑन द बस वॉज अ लवली गर्ल. द यंग गर्ल ऑन द बस वॉज सो फेअर. द यंग गर्ल ऑन द बस हॅड वन लेग. अँड लास्ट वन, द यंग गर्ल ऑन द बस हॅड सिल्कन हेअर. तर या पद्धतीनं आपल्याला ही वेब डायग्राम पूर्ण करायची आहे. तुम्ही ही उत्तरं लिहून घ्या.
Next question, A3. Write the rhyming word for above stanza for. कवितेतून आपल्याला rhyming words लिहायचेत. Hair आणि blind हे दोन शब्द दिलेत. तर आपल्याला यामध्ये लगेच आपल्याला हे rhyming words सापडतात. Hair साठी येते pair आणि blind साठी येते kind. So in this way this poem comprehension for 5 marks. कॉम्प्रिहेन्शन साठी ही कविता 5 मार्काला आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते. नाव यातील बी प्रश्न आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. अतिशय सोपा 5 पैकी 5 मार्क मिळवून देणारा हा ॲप्रिसिएशनचा भाग आहे. पहा द क्वेश्चन शुड बी आस्क लाईक दिस. पहा प्रश्न या पद्धतीने विचारला जाईल. रीड द गिव्हन पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम युझिंग द पॉईंट्स गिव्हन बिलो ऑफ द पोएम. या ठिकाणी एक कविता दिलेली आहे द ट्विन्स नावाची. पूर्ण कविता या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी त्याचा जो कवी आहे त्या कवीचं पण नाव दिलेलं आहे आणि पॉईंटच्या आधारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर बघा टायटल सुरुवातीला दिलेलं आहे टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज द ट्विन्स. इट इज फॉर हाफ मार्क. तिथं बघूनच आपल्याला लिहायचं आहे टायटल काय आहे ते. हाफ मार्कसाठी हा हे टायटल आहे. त्यानंतर दुसरा यातील सब क्वेश्चन आहे नेम ऑफ द पोएट. कवीचं नाव दिलेलं आहे पहा हेनरी सॅमब्रुक ले. ते लिहिलं हाफ मार्क. त्यानंतर राहीम स्कीम. कवितेची राहीम स्कीम काय आहे. तर कवितेची राहीम स्कीम आहे ABAB 1 मार्काला. राहिमिंग स्कीमबद्दल थोडक्यात पाहूयात आपण. तर बघा रायमिंग स्कीम आणि रायमिंग वर्ड. पहिल्यांदा रायमिंग वर्ड बघा. आता हे जे पहिलं जे स्टांजा आहे हा स्टांजा पहिला स्टांजा. आता ह्यातील शेवटचे शब्द बघायचे. लिम ब्रदर हिम अनदर. आता जो लिम्ब आहे आता यामध्ये रायमिंग वर्ड चालले लिम हिम ब्रदर अनदर. लिम्बच्या समोर आपल्याला ए लिहायचे. लिम आणि ब्रदर हे रायमिंग वर्ड्स आहेत का. नाहीत. म्हणून ब्रदरला बी द्यायचं. लिम्ब आणि हिम हे रायमिंग वर्ड आहेत म्हणून ह्याला ए येणार. आणि ब्रदरला आपण बी दिले म्हणल्यानंतर ब्रदर अनदर हे रायमिंग वर्ड आहे म्हणून ह्याला पण बी येणार. म्हणून या ठिकाणी याची रायमिंग स्कीम येणार आहे ABAB. या पद्धतीनं रायमिंग स्कीम दिली जाते. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच. आता ह्या असणाऱ्या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच पहा. अलिटरेशन एक आलेलं आहे आणि दुसरं आहे हायपरबोल. पाही कविता पूर्णपणे अतिशयोक्ती आहे. हायपरबोल अलंकार तुम्ही यापैकी दोन्हीपैकी एकही अलंकार लिहिला तरी तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क मिळू शकतो. दोन्हीपैकी एक लिहा. आणि लास्ट क्वेश्चन आहे पहा थीम किंवा सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इन 2-3 लाईन्स फॉर 2 मार्क्स. थोडक्यात लिहिलेलं आहे पहा. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द कन्फ्युजन बिटवीन आयडेंटिकल ट्विन्स. And because of this, what can a problem they had whole life is explained humorously. या कवितेमध्ये कन्फ्युजन दाखवलेलं आहे की बाबा आयडेंटिकल ट्विन्स मुळे कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये समस्या निर्माण होतात हे विनोदी पद्धतीनं या असणाऱ्या कवितेमध्ये व्यक्त केलेलं आहे. ही या कवितेची सेंट्रल आयडिया आहे, थीम आहे. तर अशा पद्धतीनं हे क्वेश्चन नंबर 3 हा पोएट्रीवरती विचारला जातो. 5 मार्काला पोएट्री फॉर कॉम्प्रिहेन्शन आणि 5 मार्काला पोएट्री फॉर ॲप्रिसिएशन. 10 मार्काचा हा प्रश्न आहे. होप यू अंडरस्टूड धिस व्हिडिओ ऑन धिस टॉपिक ऑन क्वेश्चन नंबर 3. मीट यू सून विथ क्वेश्चन नंबर 4 अनसीन पॅसेज अँड समरी रायटिंग. ओके बाय फॉर टुडे. बाय.